आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपलं सरकार हे 6-7 महिन्यापूर्वी चाललंय. 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार आपण सगळ्यांनी बघितलं, महाराष्ट्राच्या जनतेने देखील ते बघितलं. 2.5 वर्ष महाराष्ट्राची वाया गेली आहेत. 2.5 वर्ष महाराष्ट्रातल्या जनमानसाच्या जीवनामध्ये जे परिवर्तन होऊ शकलं असतं ते परिवर्तन करण्याची ज्यांना संधी मिळाली त्यांनी ती घालवली. त्यांनी केवळ स्वतःच्या जीवनात काय परिवर्तन होऊ शकतं एवढ्यापुरतं प्रयत्न केले, स्वतःचं घर भरण्याच्या पलीकडे कधीच ज्यांनी बघितलं नाही. आता आज खऱ्या अर्थानं 2.5 वर्षामध्ये 5 वर्षाचं काम आपल्याला करायचं आहे, म्हणजे 2020ची मॅच ही विकासाच्या संदर्भात आपल्याला खेळायची आहे. पण मी आपल्याला दाव्यानं सांगतो, आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही सगळे मिळून 2020ची मॅच सुरू केली आहे. आमची बॅटिंग सुरू झालेली आहे आणि आम्ही 2024मध्ये विजय मिळवूनच ही बॅटिंग जी आहे ती या ठिकाणी संपवणार आहोत. खरं तर अटलजींचं एक फार चांगलं वाक्य आहे. अटलजी असं म्हणतात, इससे फर्क नहीं पडता की आदमी कहां खड़ा है, इससे फर्क नहीं पडता की आदमी कहां खड़ा है, पथ पर या रथ पर, पथ पर या रथ पर, तीर पर या प्राचीर पर. फर्क इससे पड़ता है कि जहां खड़ा है या जहां उसे खड़ा होना पड़ा है वहां उसका धरातल क्या है. आणि मला असं वाटतं हे जे वाक्य आहे हे आपल्या सगळ्यांकरता अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण जी जबाबदारी भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याला मिळाली त्या जबाबदारीचा उपयोग करून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं हाच भारतीय जनता पक्षाचा मूलमंत्र आहे.